आई वडील दिवसेंदिवस बिझी होतात का नाही, त्यांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही. आणि अर्थातच आपला सगळ्यांचा आदर्श असतो अमेरिकेत असं चालतं, पण त्याच्याबरोबर अमेरिकेत हेही चालतं हे आपल्याला माहिती आहे की चार पाच वर्षाचं मूल काय किंवा के जी मधल्या मुलाला शाळेत एक नंबर दिला जातो, फोन नंबर के जीतल्या की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जरी त्रास दिला तरी तुम्ही या नंबरवर फोन करायचा आणि पोलीस आई वडिलांना येऊन घेऊन जातात. नशिबाने आपल्याकडे अजून ती वेळ आलेली नाही आणि येऊ नाही पाहायला गेलं तर. कारण आत्ता म्हणजे शरदच्या कॅरेक्टरमध्ये आपण पाहिलं तर तेच आहे की भल्यासाठीच करतं ना कोणी, इकडच्या देशाची गोष्टच वेगळी आहे ना. आपल्याकडे हळूहळू तर यायला लागलं आहे, हेही वाईट आहे की आईवडिलांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही. आणि मला असं वाटतं की सगळा प्रॉब्लेम ना तिथे सुरू होतो. त्याच्यामुळे सणसणीत दोन द्यायच्या असतात हे मला पटलेलं आहे. आम्हाला नाही दिल्या कोणी, पण आम्ही चांगली मुलं होतो. आणि एक बघ ना महेश की स्ट्रिक्ट आई वडील असणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे, पण कसं असतं ते स्ट्रिक्टनेस जो असतो तो विदिन लिमिट असतो. मी अगदी थोडक्यात जर वेगळं उदाहरण देते, पण आपण एक राग गातो सारे ग म प ध नि सा मध्ये, सारे ग प ध सा हा भूप राग आहे. त्या एका भूप रागामध्ये मी काय वाटेल ते करीन, त्या सारे ग प ध सा मध्ये ते वाटेल ते त्याला करू द्यायचं, पण भूप रागाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे जर आपण आई वडिलांनी पाळलं तर मला वाटतं की याप्रमाणे मुलांना नक्की हँडल करता येईल. दॅट इज व्हॉट इज डुईंग.